इंदोली तालुका कराड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कराड सातारा रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल न्यू पांचाली येथील बेकायदा दारू साठ्यावर उमरज पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून सुमारे 1,41,000 विदेशी दारूचे बॉक्स ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी नवनाथ शिवशंकर शिराळ राहणार सातारा यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. याबाबत अधिक माहिती अशी की इंदोली तालुका कराड गावाच्या हद्दीत इंदोली फट्यालगत असणाऱ्या हॉटेल न्यू पांचालीमध्ये एका खोलीमध्ये बेकायदा दारू साठा केला असल्याची माहिती उमरज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांच्या पथकातील मयेकर अण्णा मारेकर भुजबळ यांनी सोमवारी रात्री 11 सुमारास छापा टाकला. यावेळी त्यांना इंदोली फाट्याजवळ रोड लगत असणाऱ्या हॉटेल न्यू पांचाली मधून एका खोलीमध्ये सुमारे 1,41,583 रुपये किमतीचे विदेशी दारूचे बॉक्स असे लेबल असलेले बॉक्स मिळून आले. पोलिसांनी दारूचे बॉक्स ताब्यात घेतले असून ते उमरज पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत उमरज पोलीस पथकाकडून पंचनामा करून बेकायदा दारू साठा केल्याप्रकरणी नवनाथ शिराळ यांच्यावर गुन्हा दाखल केला. काल रोजी खबऱ्यावर बातमी मिळाली 7:30 वाजे सुमारा की नवनाथ शिवशंकर शिराळ न्यू पांचाली हॉटेलचा मालक आहे, हा दारूची त्यानं मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आणून ठेवलेली आहे आणि अशी माहिती मिळाल्यामुळं आम्ही त्याच्या हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला वीटभट्टीजवळ एक रूम आहे त्या रूमवर जाऊन छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या आणि बॉक्सेस असा मिळून एकूण 1,41,583 रुपयाचा माल मिळालेला आहे. त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याचा पुढील तपास चालू आहे.